Namaskar, hi, hello, welcome to our famous YouTube channel ASK in Detail. Ask in Detail हे आपल्या YouTube channel मध्ये सर्वांचे स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की ऑपरेटिंग सिस्टीमच्या यूजर इंटरफेसचे एकूण प्रकार किती आहेत, नेमके यूजर इंटरफेस म्हणजे काय. सो दिस व्हिडिओ ट्युटोरियल विल बी इन इंग्लिश एज वेल एज इन मराठी. सो प्लीज वॉच दिस व्हिडिओ कम्प्लीटली बिफोर स्टार्टिंग दिस व्हिडिओ. प्लीज डू नॉट फॉरगेट टू लाईक दिस व्हिडिओ, शेअर and subscribe and press bell button. Friends, screen var bagu shakta, there is a definition of user interface. Interface chi definition ahe the feature of the computer system which allows the user to interact with it. Computer shi samvad karnyachi ji suvidha operating system ni dileli ahe tyalach apan mhanto user interface. User interface jar aplyala available nasta, hi jar suvidha aplyala available nasti, तर आपण कम्प्युटर्सशी इंटरॅक्ट करू शकलो नसतो किंवा कम्प्युटरला कमांड्स देऊ शकलो नसतो. बिकॉज डिरेक्टली कम्प्युटर हँडल करणं हे डिफिकल्ट आहे, युजर इंटरफेस असल्यामुळे आपण इझिली हँडल करू शकतो. स्क्रीनवर बघू शकता की युजर इंटरफेसच्या किती प्रकार आहेत एकूण. देअर आर 4 to 5 टाईप्स आर गिवन हिअर. फर्स्ट टाईप इज द ओल्डेस्ट टाईप, दॅट इज कमांड लाईन इंटरफेस, ज्याला आपण म्हणतो की इथे स्क्रीनवर बघू शकता तुम्ही कमांड्स आर अवेलेबल देअर. याला बरेच जण TUI सुद्धा म्हणतात, टेक्स्च्युअल यूजर इंटरफेस. विंडोजमध्ये आपण ओळखतो डॉस, डॉस इज द एक्झाम्पल ऑफ कमांड लाईन इंटरफेस. ऑर वी कॅन से टर्मिनल इन लिनक्स, लिनक्समध्ये टर्मिनल हे सुद्धा कमांड लाईन इंटरफेसचं एक एक्झाम्पल आहे. स्क्रीनवर बघू शकता ओल्ड स्टाईल इंटरफेस होता, ब्लॅक अँड व्हाईट इंटरफेस आहे. So it is quite boring, but the main disadvantage was user la commands lakshat thevna garje cha hota. User must have to remember all the commands which he needs to use while performing some task. Tyanantar mahatvacha ala GUI, mhanje graphical user interface, jo sadhya saglyat jast popular ahe, khup motha pramanavar vaparla jato. GUI is very colorful, इंटरॅक्टिव्ह, ॲट्रॅक्टिव्ह अँड कलरफुल. बघू शकता तुम्ही स्क्रीनवर इथे GUI मुळे खूप इझी ऑपरेटिंग शक्य झालेली आहे. इट इज व्हेरी युजर फ्रेंडली. विंडो आहे, मेनू आहेत, ऑप्शन्स असतात, माऊससारख्या पॉइंटिंग डिव्हाइसचा वापर इथे शक्य झालेला आहे. त्यामुळे ग्राफिकल युजर इंटरफेस खूपच युजर फ्रेंडली आणि सगळ्यात जास्त फेमस आहे. त्यानंतर आपण बघूयात मेनू ड्रिव्हन युजर इंटरफेस. उदाहरणार्थ इथे स्क्रीनवर दिलेली माहिती तुम्ही वाचू शकता, द इन्फॉर्मेशन इज ऑलरेडी अवेलेबल, बट द एक्सप्लेनेशन आय विल गिव्ह, दॅट इज ATM वर जे आपण बघतो मेनू आणि ऑप्शन समोर असतात, त्यापैकीच आपल्याला काहीतरी निवडायचे आणि त्यापैकी तेवढेच ऑपरेशन आपण करू शकतो, त्याच्या बाहेरचे आपल्याला अलाउड नाहीत. तर याला म्हणतो मेनू ड्रायव्हन, म्हणजे मेनू असेल त्यानुसारच काम होईल, मेनू ड्रायव्हन युजर इंटरफेस. त्यानंतर फॉर्म बेस्ड, स्क्रीनवर बघू शकता फॉर्म अवेलेबल आहे, फॉर्म मध्ये दिलेली माहिती आपण भरायची आहे, टेक्स्ट बॉक्सेस आहेत, त्यानंतर लिस्ट आहेत, चेक बॉक्सेस आहेत, त्या हे रेडिओ बटन्स आहेत, एखादी अटॅचमेंट असू शकते, इमेज वगैरे. तर ह्या सगळ्या दिलेल्या माहिती फक्त भरायच्यात आणि सबमिट करायच्या, दिस इज फॉर्म. आणि लास्ट कॅटेगरी आहे नॅचरल लँग्वेज, म्हणजे तुम्ही हावभाव काय करता, तुम्ही बोलता का, म्हणजे व्हॉइस असिस्टंट्सने काम करता का, किंवा तुमच्या हाताचे काही ॲक्शन्समुळे तुम्ही काही टास्क करता का, तर त्याला म्हणतो आपण नॅचरल बेस्ड. स्क्रीनवर बघू शकता जेस्चर ड्रिव्हन, तुमच्या हावभावावरून सिस्टीम काम करेल किंवा कमांड करेल, कमांड तशी आपण आपल्या हावभावावरून देऊ शकतो. सो दिस इज ऑल अबाउट ऑपरेटिंग सिस्टीम इंटरफेसेस. असेच महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सतत व्हिजिट देत राहा. धन्यवाद, थँक्यू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल बटन दाबायला विसरू नका. बाय.